वक्रतुंड महाकाय चिंतामणि गौरी नंदना नम्र ही निर्मिति आमुची सद्भावे अर्पितो तुला। हॅलो, हा मी बजरंग हवाल, हॅलो मी बजरंग हवालदार बोलतोय। दरोडा पडला। कोण पडला? दरोडा। हा दरोडा पडला तर पडू दे। दरोडा पडला होय, बिल्ला रंग पळून गेले। पळून गेले मायले बिल्ला रंगाच्या करून टाकतो त्यांची कंप्लेंट। हे कोण आहे तिकडे? जीप काढा। बिल्ला रंग हित पळापळी करतात काय? तुम्ही दोघं इथून जा, तुम्ही दोघं इथून जा। आणि तुम्ही माझ्या माग पाहायला कोणच नाही काय, मला एकटा जावं लागणार असं दिसतंय। रंगा बिल्ला त्यांना अजून माहित नाही मी कोण आहे। सब इन्स्पेक्टर म्हणून बढती जाहीर करीत आहोत आणि त्याने जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना शौर्य पदक बहाल करीत आहोत। या बडवे वर या। बोटातून रक्त दिवसा स्वप्न बघत असणार, पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्न, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी इच्छा आहे। अरे देवा देवा,
गणपत गणपत नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे नेहमीप्रमाणे पुसून घे आणि ही फाइल साहेबांकडे कोण नेणार आहे कोण नेणार आहे मी विचारतोय त्याला तेच मी सांगत होतो मी नेणार आहे मी नेऊ काय तू हा तू नीट नेणार मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा तर तू जुन्नरला गेला होता लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार या टाइमला कुठे जाऊ बोला सिन्नरला तुझी काय सासूरवाडी आहे का सिन्नरला माझं अजून लगीन झालेलं नाही ही फाईल साहेबांकडे नेऊन दे अरे जा बाबा आणि काय दाना जातो ना अरे मला बघितलं की असं काय होतंय कळत नाही वा 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 काय माणूस मिळालाय सरकारला गणपत जाधव शिंदे इकडे या आता माझ्या हातात फाईल आलेली आहे गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत तेव्हा सगळ्यांनी सावध राहा काय पडलं रे खोके काय काहीतरी आहे याच्यात पाळलेलं खोके बघा बघा काय अरे हे हवा पाहिजे गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत टाइम बॉम्ब आहे काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय कोणातरी अतिरेक्याचं काम आहे हो तुम्ही कसा काय हात लावताय फोन वर करून विचारतो काय रे मी पोलीस आहे पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते कंप्लेंट बरोबर आहे बरोबर आहे टाइम बॉम्ब तर भेटला आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफडात फुटू अतिरेकी आहेस काय लोकांना मारायचा विचार आहे काय कंप्लेट काय डांबीस माणूस आहे बघा मुख्याचं सोंग येतो आता हा नीन धरून ये उचल तू उचलला पाहिजे थांब जरा बॉम्ब आहे फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील फाईलदार कोकर रस्त्यावर सापडलं या टाइम बॉम्ब आहे या टाइम बॉम्ब आहे कोण आहे काय झालं काय झालं एकोक रस्त्यावर सापडलो मी काय करू हा माणूस घेऊन चालला होता असू दे काय टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब टाइम बॉम्ब फुटला तर तुमची आणि माझी वांदे होती दोघांची चल चाल घड्याळ मिळणार नाही वाटेल त्याला देत नाही मी सांग त्याला घड्याळ मग तोर तोंड वर करून साहेबांना घड्याळ कसं मिळालं माहितीये वरच्या वर चार लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं नाही काय नाही उगाच उगा टाइम बॉम्ब आहे टाइम बॉम्ब मोडला वाटत हे घड्याळ आहे काय करतोस तिकडे तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो मी फाईल शोधतोय केव्हाची असं होय मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली आले नाही घाबरलो नाही काय पण आवाज कसला झाला रे आवाज कोणाला माहिती बाहेर क्रिकेट मॅच जिंकली म्हणजे फटाके फोडले त्याचा आवाज झाला तुम्ही उगाच घाबरले घाबर हा काळू बकरे
दरोडेखोर किंमत 50,000 रुपये, हा खुनी पक्या लकड़े 25,000 रुपये, हा दत्ता तटकर 20,000 रुपये, हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये। हे झाले सगळे डंबळच्या खोऱ्यातले दरोडेखोर। आता हे डोंबवलीचे हेमन चित्रे 50,000, एमजी वीरा 50,000। तुला सांगतो या फाईलीत जवळ जवळ 50-60 लाखाचा माल आहे। हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते। तू एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे। कड्यावर उडी मारायला सांग आता मारतो, समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो, यावर नाही का आता उडी मारली? पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग। अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर। सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लगीन करायचंय। मग ते लगेच गोळी घालती, मग मी खलास। मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी। अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते, मास्टर होते। हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते, अशी बंदूक द्यायची। काय चांगली आहे। दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार। आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले। हा सापडला, शेम टू शेम, कहां भाग के जाएगा। ठाकुर बेबी 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 मी बेबीचा बाप। बाप रे बाप, काय लावतास इथे? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे। ती माझ्याशी लग्न करणार आहे, म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे। लग्न काय असतोस? मी नोकरी करतो। कुठे नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही, मी बिझनेस करतो। बिझनेस? येस। कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय। हे बघा, हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत। बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत। आता ही तुमची फाईल, दरोडेखोर डाकू कुहिरब्यात कुहिरब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत। अहो हे सगळे सापडले पाहिजेत, बघा मग पैसाच पैसा। अच्छा अच्छा, मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट। बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला। ह्यातला एक जरी मिळाला ना, 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत। तुम्हाला म्हणून सांगतो, पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल। दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना, 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत। बघा बघा, तुम्ही खात्री करून घ्या। बघा बघा बघा, मूर्ख महामूर्ख। म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय। असल्या गाढवाला जावई करून घेणार का? मी गाढव नाही। फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे। अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो, बाहेर व्हा। 50,000 गिराईक सापडायचं, गेट आउट आहे। थँक्यू सर। गाढव लग्न करायला निघालाय। पण तू रागावू नकोस रे। हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी, त्याशी आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं, मी नाही खबरत। हे आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं। नाही चालायचं। सिनेमात कसं हिरो हिराईन लगीन करतात, तसं आपण पण लगीन करा। हे जाऊन तुझ्या बापाला सांग, तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो। अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ठीक उभा करीन, तो मोजत बसेल रोज। तोंड बघा तोंड, म्हणजे पैशाचा ठीक उभा करीन। हिम्मत बघया मर्दाची, हिम्मत बघया मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची, बघती तोरी उघडेल नशिबाची, अशी खेळवीन किल्ली युक्तीची। अग हिम्मत बघया मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची, बघती तोरी उघडेल नशिबाची, अशी फिरवीन किल्ली युक्तीची। कोण तरणी पोरगी पळाली,
तरणी पोरगी पळाली जणू पैशाची खाण मिळाली कुटुंब हातारी हरबून बसली या पुटुत मल्लाच दिसली दुनिया फिरते पैशानी अग दुनिया फिरते पैशानी मी ओढीन पैसा खोऱ्यानी अग दुनिया फिरते पैशानी मी ओढीन पैसा खोऱ्यानी पावरफुल बॉडी पाहिले का हिम्मत बघया मर्दाची तुला गोष्ट सांगतो लाखाची बघती चोरी उघडेल नशिबाची अशी प्यावी नकिल्ली युक्तीची पैशाच लावीन झाड हा मी पैशाच लावीन झाड मग वाढल माझा रुबाब हे तुझ्या पप्पाला जाऊन सांग दारी पैशाच लावीन मी ठीक शक्कल सारी लढवीन शक्कल सारी लढवीन मी लाखो पती ग होईन ए शक्कल सारी लढवीन मी लाखो पती ग होईन बघया मर्दाची तुला गोष्ट सांगतो लाखाची बघती चोरी उघडल नशिबाची अशी प्योर नकिल्ली युक्ती